वेलकम, मी स्नेहल आपल्या किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। या व्हिडिओ मध्ये आपण गव्हापासून खीर कशी बनवावी आणि ते पण झटपट ते मी तुम्हाला दाखवणार आहे। समजा तुम्हाला एक वाटीची खीर करायची असेल त्यासाठी आपल्याला कमीत कमी एक वाटी तर गूळ लागणारच आहे, कारण ही खीर परफेक्ट गोड असणे फार गरजेचे आहे। शिऱ्याला पण कमी साखर टाकली तरी चालते, पण गव्हाची खीर करायची असेल तर परफेक्ट गोड असणं फार गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे, तर खोबरं मी असं छोटे छोटे पीसेसमध्ये कापून घेतलेलं आहे, जास्त लांब लांब पीसेस केले नाही, कारण दिसायला पण थोडं छान दिसेल आणि खाताना पण थोडं आपल्याला अवघड जाणार नाही। तर चला सुरुवात करूया आपण। गहू कमीत कमी एक तास तरी भिजायला ठेवा, पाण्यातून काढून ह्याला सुकवा। सुकवल्याच्या नंतर चक्कीतून भरडून घ्या, किंवा घरघंटी असेल तर सर्वात उत्तम हे घरघंटीमध्ये भरडलेले गहू आहेत। साहित्य किती घ्यावं ते, तर हे एक वाटी जर आपली भरड असेल त्यासाठी कमीत कमी एक वाटी तरी आपल्याला गूळ टाकावाच लागेल, कारण परफेक्ट गोड असणं हे फार जरुरी आहे यामध्ये। चला तर मग सुरुवात करूया आपण पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी। या पुढच्या व्हिडिओची स्पीड मी थोडी वाढवली आहे, कारण तुम्ही व्हिडिओ बघत नाही, व्हिडिओ स्किप करता किंवा व्हिडिओ पुढं ढकलता, यासाठी मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे। तर तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच कळेल की ही खीर मी परफेक्ट कशी केली आहे। एक वाटी गव्हाची खीर करण्यासाठी आपल्याला 10 ते 12 वाटी पाणी लागणार आहे। पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण यामध्ये गव्हाची भरड टाकलेली आहे। गव्हाची भरड 5 मिनिट शिजल्याच्या नंतर आपण यामध्ये खोबरं टाकलेलं आहे। खोबरं आपण 5 मिनिट छान फिरवून घेऊया, नंतर आपण पुढची तयारी करूया। या स्टेजला यामध्ये गूळ टाकूया, आणि सर्वात महत्त्वाचं, गूळ कधीही सुरुवातीला टाकू नये, कारण ही शिजणार नाही। यामध्ये असा रवाळपणा राहतो, जर गूळ टाकला रवाळपणा राहतो तो शेवटपर्यंत राहतो, नीट शिजत नाही। आणि हा रवा तुपामध्ये भाजू पण नाही, भाजल्यानंतर हे असं भगर सारखं भगर भगर होतं, असा चिकटपणा त्यामध्ये राहत नाही। यासाठी ह्या 2 टिप जर तुम्ही आजमावल्या तर ही भंडारेसारखी खीर तुम्ही नक्कीच घरी करू शकता। तर आपण आता यामध्ये एक वाटी रवा होता आपला किंवा एक वाटी भरड होती आपली, तर गूळ यामध्ये टाकणार आहोत, कारण ही खीर गोड बरोबर असली पाहिजे। जास्त सपक करून किंवा जास्त गोड करून पण चालणार नाही, तर ही छान अशी गोड लागायला पाहिजे, तरच ही खीर खाण्यात मजा येईल। गूळ टाकल्याच्या नंतर आणखीनही थोडीशी पातळ होईल। जर आपण ही खीर 20 मिनिट शिजवत असाल, मध्ये मध्ये फिरवत राहणं फार आवश्यक आहे। गूळ वापरताना कधीही काळा गूळ वापरा, कारण ह्याचा कलर फार छान येतो। पिवळा गूळ वापरला तर हा पांढरापणा असतो तो असाच राहील, यामध्ये अशी लालसर खीर आपल्याला दिसणार नाही। टेस्ट तीच असेल, फक्त बघण्यासाठी छान दिसणार नाही ती। तर आता ह्याला रंग ह्या गुळामुळे खूप छान आलेला आहे। तर कधीही अशी खीर करायची असेल किंवा गव्हाची खीर करायची असेल तर आपण हा काळा गूळ वापरणं फार महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला ही अख्ख्या गव्हाची खीर करायची असेल तर त्याला रात्री गहू गरम पाण्यामध्ये भिजायला घालायचे, सकाळी काढून त्याला आपण उखळीमध्ये वाटावे लागतील किंवा ते सडतात तसं सडावं लागतील, तरच ही खीर छान लागेल। फार छान सुरेख ह्याला चिकटपणा आलेला आहे। जर समजा खीरमध्ये चिकटपणा जाणवत नसेल तर आपण काय करायचं, असं एक मॅशर घ्यायचं, थोडीशी घोटून घ्यायची, याने काय होईल की ही सर्व एक जीव होईल, खाण्यासाठी छान लागेल। असं भगर भगर खाल्लं तर हे आपल्याला छान नाही लागणार आहे। तर असं एक जीव केल्याच्या नंतर हे छान यामध्ये चिकटपणा जाणवेल, आणि तेवढंच ते खाण्यासाठी आणखीन छान लागेल, किंवा ते बघण्यासाठी पण छान वाटेल आपल्याला। किंवा दाळ घोटणी असेल त्यानं पण आपण असं घोटू शकता, किंवा चम्मच असेल ना त्यानं पण असं घोटू शकता। खीर कधीही कुकरमध्ये करू नका, टाइम घ्या, थोड्या याला पेशन्सची आवश्यकता आहे, टाइम घेऊन बनवा, कारण ही खीर थोडा टाइम घेते, जसे की 20 ते 25 मिनिट ह्याला
लागतातच कसेही करून गडबडीत कशी करून खाणे तसंही आपल्याला बरं नाही वाटत. छाण्याला चिकटपणा मस्त आलेला आहे, दिसायला पण कलर छान दिसतो आहे. आपण आता यामध्ये भंडाऱ्यामध्ये फक्त नारळ टाकून खीर बनवायचे तर आता तो जमाना राहिला नाहीये, तर आपण थोडेसे यामध्ये बदाम काजू टाकून ह्याची टेस्ट आणखीन वाढवूया. एक चमच इलायची पावडर आहे साखर टाकून वाटलेली, साधारण 5 ते 6 इलायची असतील, आणि हे आहे अर्धा चम्मच जायफळ. तर जायफळानं आणखीन गोड पदार्थाला खूप छान टेस्ट येते, त्यासाठी जायफळ आणि इलायची टाकणं फार महत्वाचं आहे यामध्ये. आता कलर छान आलेला आहे, दिसायला छान दिसत आहे. हे शिजलं का नाही ते कसं कळणार आपल्याला, तर असं चेक करायचं आपण. यामध्ये रवाळपणा दिसता कामा नये, तर हे शिजलं का ते चेक करण्यासाठी आपण असं घेऊन थोडंसं चेक करायचं. यामध्ये गोडपणा परफेक्ट असला पाहिजे. एक वाटी जर रवा असेल, एक वाटी जर गहू असतील, एक वाटी जर गव्हाची भरड असेल, त्यामध्ये परफेक्ट एक वाटी गूळ आपण टाकावाच लागेल, तरच ही खीर छान लागेल. इलायची पण टाका, कारण इलायचीने आणखीन याची टेस्ट किंवा चव छान येते. आणि याचे टेस्ट परफेक्ट बॅलन्स करण्यासाठी आपण एक चुटकी, फक्त एक चुटकी मीठ टाकणार आहोत, एक पिंच, जास्त नाही. जास्त टाकाल तर खारट होईल. तर ही खीर आपली ऑलमोस्ट खाण्यासाठी रेडी आहे. याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवली तरी आणखीन छान सॉफ्ट होईल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. तसेच यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इथं पण फॉलो करायला विसरू नका. सुरुवातीला माझ्या चॅनलवर जावा, माझे व्हिडिओ बघा, जर आवडले तर फॉलो करायला विसरू नका. तूप टाकून जर भाजलं हे तर ही खीर पण फडफडीतच होणार आहे, यासाठी तूप टाकण्याची पण आवश्यकता नाही. जेव्हा आपल्याला खायचं असेल तर एक चम्मच तूप टाकून आपण खाण्याला सुरुवात करावी. तर खीर चेक करायची असेल तर अशी करा, किती छान दिसते. भंडाऱ्यासारखा चिकटपणा आलेला आहे, दिसायला तेवढी छान दिसते. खोबरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका, नाही टाकलं तर चालणार नाही, कारण हे खीर खोबऱ्याशिवाय खायला मजा येणार नाही. बदाम काजू ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही टाकत असाल तर काही हरकत नाही. इलायची टाकायला विसरू नका. जायफळ नाही टाकलं तरी पण चालेल, पण इलायची अवश्य टाका. आता आपण यावरती एक चम्मच तूप टाकूया. तुम्ही खाताना टाका, असं नाही टाकलं तर चालेल. जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्ही असं एक चम्मच तूप टाकून मस्त खायला सुरुवात करा. फार पौष्टिक अशी खीर बनवलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये भंडाऱ्याची खीर घरच्या घरी कमी पैशात कशी बनवावी हे मी तुम्हाला दाखवलं आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेहूज फूड मराठी, भेटूयासच नेक्स्ट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.